पुणे महानगरपालिकेमधील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका साईदिशा राहुल माने यांच्या आदर प्रतिष्ठानमार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान या नावानं मोफत कॅन्सर तपासणी शिबिर सातारा रोड भागामधील अण्णाभाऊ साठे सभागृह इथे आयोजित करण्यात आलं होतं. या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये सर्वसामान्य वर्गामधील महिलांसाठी आणि पुरुषांसाठी 40 वर्षांवरील शिबिरामध्ये आलेल्या सर्व नागरिकांची मोफत कॅन्सर तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग अशा विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. यासंदर्भात आदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेविका साईदिशा राहुल माने यांनी अधिकृत माहिती दिली आहे. नमस्कार, मी माजी नगरसेविका साईदिशा राहुल माने व अध्यक्ष आदर प्रतिष्ठान. आदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आम्ही हे कॅन्सर शिबिर भरवलं आहे. कॅन्सर शिबिर भरवण्याचं कारण की आजच्या धावपळीच्या जीवनात लोक स्वतःकडे तब्येतीकडे लक्ष नाही देत. जसं कोविड आलं आहे, प्रदूषण होणं आलं आहे, वातावरणात बदल आला आहे, त्यामुळे लोकांना रोगराई ही खूप वाढलेली आहे. कॅन्सर असा आता रोग आहे जो तुम्ही बघताल प्रत्येक घरात कोणाला कोणातरी होत आहे. डायबिटीज प्रत्येक दुसऱ्या माणसाला आहे. आता इथे ज्या शिबिरमधला जातो तिथे आपण त्यांची टेस्ट करून त्यांना योग्य तो मार्गदर्शन पण नंतर करणार आहोत. जर तो डिटेक्ट झाला तर तिथे प्राथमिक टेस्ट होणार आहे. 40 वर्षी ज्या बायका पुरुष आहेत त्यांचे टेस्ट होणार आहे. तसं तुम्ही बघत असाल की फुफ्फुसांचा, गर्भशय, ब्रेस्ट कॅन्सर ह्याच्यावरती हे सगळं टेस्ट होणार आहे. आणि ज्यांना कधी काही मदत लागली तर आदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून मी त्यांना योग्य तो मार्गदर्शन करेन आणि योग्य ती मदत करेन. धन्यवाद. आणि हा शिबिर माझी मैत्री साईदिशा मानेच्या हिच्या मदतीने मी हा शिबिर भरवले. आदर प्रतिष्ठान या संस्थेमार्फत हा शिबिर आम्ही अण्णाभाऊंसाठी इथे भरवलेला आहे. आणि कॅन्सरबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी हा शिबिर खास भरवलेला आहे. मी ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन पुणे शहराचे आज साईदिशा मॅडम आणि शिल्पानी मिळून आदर फाउंडेशन आणि याच्या जैन प्रकोष्ठाच्या माध्यमातून आपण कॅन्सर जागृती कॅम्प घेतलेला आहे. त्या याच्यातनं लोकांना जितकं जागृत करता येईल सगळ्याच प्रकारचं कॅन्सर खाली लोकांना एवढं सगळं झालं की लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तर मग आपण त्यानिमित्ताने लोकांना जागृत करतो आहे की तुम्ही थोडे थोडे याच्या तपासणी वेळच्या वेळी करत जा आणि कॅन्सरचे भरपूर प्रकार आहेत. त्याच्यावर निवारण वेळेच हे झाले, निदान झालं तर त्याचं निवारणही होऊ शकतं. याच्यासाठीच आपण हा प्रयत्न करत आहोत. जितकं लोकांपर्यंत पोहोचवता येईल तितकं आमचा हा प्रयत्न आहे. जास्त याचे लोक याचा लाभ घेतील याची आम्हाला आशा. संयोजक म्हणून आज आपल्याकडे इथे शिल्पाताई शहा आहेत आपल्यासोबत, संदीपदादा भंडारी यांच्या नेतृत्वाखाली आणि योगेशजी पाटणी यांच्या संयोजनातून आज आपण कॅन्सर कॅम्प मोहिमेकडे घेऊन आलेलो आहोत. आपल्या जैन समाजातील सर्व महिलांना आणि इतर सर्व पुरुषांना म्हणा महिलांना म्हणा कॅन्सरपासून मुक्त करण्यासाठी किंवा मग कॅन्सरपासून अवेअर करण्यासाठी त्याची भीती न बाळगता आपण सर्वांनी त्याचा वारंवार तपासणी करून घ्यावी आणि अवेअर आपण राहावं त्याच्याबद्दल. यासाठी हा आपण जैन प्रकोष्ठ माध्यमातून कॅन्सरमुक्त अभियानाचा प्रकल्प राबवत आहोत. यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सपोर्ट करावा. धन्यवाद. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.